जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी खूप संकटात आहे, त्या त्या वेळेला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. बघा ही आफ्रिकन म्हैस. सिंह तिच्या मागे लागले आणि त्या सिंहापासून वाचण्यासाठी ती पाण्यात शिरली. पण म्हणतात ना, आगीतून फुपाट्यात जाणं, बस तसं झालं. पाण्यात शिरली आणि एका मगरीनी तिच्यावर हल्ला केला. त्या मगरीपासून सुटका मिळवण्यासाठी ती पाण्यात जीवाच्या आकांताने पोहू लागली. मगर मात्र तिच्यावर हल्ला करतच होती. तरी तिने धीर सोडला नाही. मित्रांनो, संकटात धीर सोडू नका. प्रत्येक संकट तुमची क्षमता तपासत असतं. बघा ना, इकडे मगर आणि तिकडे सिंह तिची वाट बघतोय. आता करावं काय तिने? इकडे मगर हल्ला करते, तिकडे सिंह वाट बघतायत. बऱ्याचदा आपणही अशाच संकटांच्या कचाट्यात सापडतो ना. कदाचित आताही तुम्ही तेवढ्या संकटात असताल. मग ते संकट शारीरिक व्याधींचं असेल, ते संकट आर्थिक अडचणींचं असेल, ते नात्यांमधलं असेल. बघा, समोर सिंह, माग मगर. आता करावं काय? शेवटी तिने पाण्याच्या बाहेर आली आणि जे संकट समोर होतं त्या संकटावर हल्ला केला. पण संकट चोहू बाजूने होतं. सिंह केवळ एक नव्हता, सिंह होतेच. ते हल्ला करायला लागले. तिने मात्र धीर सोडला नाही. ती वाट बघत राहिली की कुठून तरी मला मदत मिळेल. तोपर्यंत जेवढी ताकद माझ्यामध्ये आहे तेवढी ताकद लावून मी संकटाला सामोरं जाईल. संकटाने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी मी संकटावर हल्ला करेल. मी सावध राहील. मी हार मानणार नाही. मी गुडघे टेकणार नाही. आणि मग ज्या वेळेला ती सामोरं गेली, प्राणपणाने तिने लढा दिला, तिचा आवाज ऐकून बाकीच्या म्हशी आल्या आणि तिला वाचवलं. खरंच आहे, परमेश्वर सुद्धा त्यांना साथ देतो जे संकटात स्वतःला साथ देतात. हिम्मत हारू नका, लढत राहा. हे दिवस जाणार आहेत, तुम्ही लढत राहिलात ना, संकट असंच पळून जाणार आहे आणि या संकटातून तुम्ही वाचणार आहे. विश्वास ठेवा स्वतःवर.